नाताळ आणि 31st करता कोकण सजलाय. फेसळणाऱ्या लाटांबरोबर यंदा रत्नागिरीमध्ये प्रेक्षक हो आणखी एक नजारा सगळ्यांनाच मोहवून टाकतोय. चमचमणाऱ्या निळ्याशार पाण्यातून डॉल्फिनची आकाशाच्या दिशेनं झेप आणि पुन्हा पाण्यात मारलेल्या उडीचा खेळ सध्या रत्नागिरीमध्ये पर्यटकांच्या डोळ्याचं पारणं फेडतोय. थेट डॉल्फिन पाहता येतोय. समुद्र किनाऱ्याची एक गंमत असते. तुम्ही किनाऱ्यावर असता तेव्हा अथांग असता आणि समुद्रात असता तेव्हा अवघं आकाश होतात. पुस्तकात वाचलेल्या या ओळी रत्नागिरीतल्या समुद्र किनाऱ्यावरची डॉल्फिनची दृश्य पाहिलीत की तुम्हालाही शब्दशः खरी वाटतील. खर तर डॉल्फिन तुम्ही समुद्रामध्ये अनेक वेळा पाहिले असतील, पण तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेणार आहोत त्या ठिकाणी 1-2 नव्हे तर तब्बल 100 ते 150 डॉल्फिन दिसतात, तेही ड्रोनच्या माध्यमातून. रत्नागिरीजवळच्या कुर्ली गावातील समुद्रात हा डॉल्फिनचा थवाच्या थवा कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. मास्टर शॉट आणि रेस्ट्रो सिनेमॅटिक यांनी हे डॉल्फिन त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलेत. मार्गक्रमण करण्याची जी प्रवृत्ती आहे तिला इको लोकेशन म्हटलं जातं. म्हणजे ब्रेन च्या मदतीने, ब्रेनमध्ये असणाऱ्या काही ठराविक अवयवांच्या मदतीने आणि सूर्याचा किनाऱ्याशी होणारा किंवा क्षितिजाशी होणारा कोन यांचा उपयोग करून ते आपला मार्ग शोधत असतात. आणि त्यांचा जो पॉड आहे, ग्रुप ज्याला पॉड म्हणतात, तर साधारणपणे 30 ते 50 डॉल्फिन्स एकत्र राहतात आणि ते थव्याने राहणंच पसंत करतात. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर किनाऱ्यावर डॉल्फिनचं अनेक वेळा दर्शन होतं. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीतल्या मिऱ्या समुद्र किनारी देखील डॉल्फिनचा थवाच्या थवा निदर्शनास आला होता. मात्र रत्नागिरीतल्या कुर्ली समुद्र किनारी दिसलेल्या या डॉल्फिनच्या थव्यामध्ये 100 पेक्षा जास्त डॉल्फिन एकाच वेळी मुक्तपणे विहार करताना दिसतायत. नाताळची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो पर्यटक रत्नागिरीत दाखल झालेत. त्यांच्यासाठी डॉल्फिन दर्शन मिळणं म्हणजे सुखद धक्काच असणार आहे. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.